सदाशिव पाटलांची पुन्हा मैदानात उडी। असल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारा, जिभेवर रेंगाळणाऱ्या असल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी। गेली 4 वर्ष सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहत सेवानिवृत्ती स्वीकारल्यासारखे वागणाऱ्या माजी आमदार सदाशिव पाटील यांनी पुन्हा मैदानात उडी मारली आहे। आज त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला गट रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करत शर्यत अजून संपली नाही असाच मेसेज त्यांनी दिला आहे। गेल्या 4 वर्षात सदाशिव पाटील राजकारणात आहे म्हणायला आहेत। सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती ही दाखवण्यापुरतीच होती। नेतृत्वाची सगळी सूत्रे मुलगा वैभव पाटील यांच्याकडे सुपूर्त केल्यासारखी वाटत होती। गेल्या 4 वर्षात त्यांनी एखादी पत्रकार परिषदही स्वतःहून घेतलेली नाही। पालिकेला असो व तालुक्याचं राजकारण असो, सगळी बॅटिंग वैभव पाटील एकटेच करत आहेत। माजी आमदार सदाशिव पाटील यांनी फक्त रितसर सेवानिवृत्ती घोषित केली नव्हती इतकंच, पण त्यांचे वागणे बोलणे तसेच होते। याच काळात विटा पालिकेतही पाटील गटाची ताकद कमी होताना दिसली। जवळचे कार्यकर्ते नाराज होताना सोडून जाताना दिसत होते। या पार्श्वभूमीवर सदाशिव पाटील यांना पुन्हा सक्रिय होत गट बांधावा लागतोय। नाराज कार्यकर्त्यांची नाराजी काढावी लागतीये। ते सक्रिय नाही झाले तर पाटील गटाची ताकद क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्याकडे चांगलं संघटन कौशल्य आहे। त्यांचा कमालीचा नम्र स्वभाव, खिळवून ठेवणारे ओघवते व अभ्यासू वक्तृत्व, नियोजनबद्ध यंत्रणा आणि त्या यंत्रणेचा अचूक उपयोग कसा करावा याचं नेमके भान, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर, विकासाचा दृष्टिकोन, विजनरी व्यक्तिमत्व असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात आहेत। असे असताना त्यांनी 1-2 पराभवाने मैदान सोडणं योग्य नव्हते। विधानसभा निवडणुकीत सलग 2 पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं जाणवत होतं। कदाचित त्याचमुळे स्वतः मागच्या पावलांनी राहत सगळी सूत्रे त्यांनी मुलगा वैभव पाटील यांच्याकडे सोपवल्याचं दिसत होतं। पण आजच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी, आपण अजून मैदानात आहोत, मी मैदान सोडलेलं नाही आणि अजून शर्यत संपली नाही असा संदेश कार्यकर्त्यांना व विरोधकांना दिला आहे। नगरपालिका, ZP व पंचायत समितीच्या निवडणुका कधीही होऊ शकतात। विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे। अशा काळात त्यांनी अलिप्त राहणे पाटील गटाला परवडणार नाही। ऐन लढाईच्या वेळी सेनापतीच मागे राहिला तर सैनिक अस्ताव्यस्त व्हायला वेळ लागत नाही। आजही पाटील गटात निव्वळ सदाशिव पाटलांचं नेतृत्व मान्य असणारे व त्यांच्यासाठीच पार्टीत असणारे असंख्य कार्यकर्ते आहेत। सदाशिवराव पाटील बाजूला झाले तर हे सर्व कार्यकर्ते पार्टीसोबत राहतील की नाही याची शाश्वती नाही। त्यामुळे सदाशिव पाटील बाजूला गेले तर पालिका किंवा विधानसभा निवडणूक पाटील गटाला सोपी राहणार नाही। त्यामुळे सदाशिव पाटलांनी पुन्हा मैदानात उडी मारत आपला गट व कार्यकर्ता रिचार्ज करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।